सगळ्यांनी बघितलेलंच आहे ना. बीकेसीबीच्या मेळाव्यामध्ये काय मार्गदर्शन झालं, एकनाथराव शिंदेचं, उद्धव ठाकरे साहेबांचं पण काय मार्गदर्शन केलं, ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले, तुम्ही पण सगळ्यांनी पाहिलेलं, आम्ही पण पाहिलेले. त्यांनी त्यांच्या त्यांचे विचार सगळ्यांच्या समोर ठेवलेले. हा त्यांचा पार्टी अंतर्गतला प्रश्न असल्यामुळं त्यामध्ये सगळ्यांना ऐकण्याचं करता कुतूहल होत. आणि त्याच्यामध्ये दसऱ्यासारखा महत्वाचा दिवस असताना पण सगळ्यांनी ते पाहिलं, दोन्हीकडे गर्दी होती. पहिलं भाषण उद्धवजींचं झालं आणि त्याच्यानंतर एकनाथरावांचं झालं. आपणही पाहिलं की काय दोघांनी भाषण केली, काय केली. त्याच्याबद्दल आम्ही जास्त टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. आणि हे राजकीय बाबी आहेत. आता त्याबद्दल बारकाईनं विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेनी, विशेषतः मतदारांनी आणि विशेषतः शिवसैनिकांनी कमी निर्णय घ्यायचा की बाबा आता आपण काय केलं पाहिजे, पुढची भूमिका काय आपली असली पाहिजे, कुणाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, कुणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे वगैरे वगैरे. सिद्ध करून दाखवा कुणी टक्केवारी मागितली. दादा तो खोट आहे, कारण वेदांताच्या बद्दल मी तुम्हाला माग मीडियाला दाखवलेलं होतं, एक मीटिंग शेवटची, वेदांताला अजून कोणते वेगवेगळ्या सवलती द्यायच्या ह्याची चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली जुलैमध्ये मीटिंग झाली. 15 जुलै का 16 जुलै आता मला एक्झॅक्ट तारीख आठवत नाही, पण ती मीटिंग झालेली मिनिट्स आहेत आपल्याकडं. सरकार आमचं गेलं हे जूनला गेलं, त्याच्यामुळे जूनला सरकार गेल्यानंतर जुलैमध्ये चीफ सेक्रेटरी महत्व हाय पॉवर कमिटीच्या बद्दलची मीटिंग, हाय पॉवर कमिटीच आहे ना ती, त्याच्याबद्दलची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये हाच विषय होता. आज काय आता त्यांना वेदांत गेला हे आमच्या चुकांमुळं, म्हणजे त्यांच्या कमीपणामुळं. आज जे सरकार आहे त्यांच्याच विचाराचं सरकार केंद्रात आहे, त्यांच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये, आणि तो गेला आणि त्याच्यातनं 2 लाख तरुणांचा रोजगार गेलेला आहे. त्याच्यातनं तरुणांचा रोष हा आपल्यावर येईल हे झाकण्याच्या करता, लपवण्याच्या करता तशा पद्धतीचं वक्तव्य केलं. तुम्हाला आठवत असेल सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी रिप्लाय देत असताना देखील त्याच्यात सांगितलेलं आहे की वेदांत प्रकल्प येतोय, त्याच्यात इतका रोजगार मिळणार आहे. मग तुम्हीच तिथं मुख्यमंत्री म्हणून सांगताय येतोय, सगळं काही होत आहे, आणि आता म्हणताय की टक्केवारी. काहीतरी बोलायचं याला अर्थ नाही. दादा, अंधेरीची पोटनिवडणूक